वाराणसी आयआयटीत सोलापूरच्या पोरांचं यश पटकावलं, 5 सुवर्णपदके। पूर्व भागातील यश इप्पाकायल यांची भरारी, सोलापूरकडून सत्कार। सोलापुरात जन्मलेल्या यश बालराज इप्पाकायल या युवकाने आयआयटी वाराणसी हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये 5 सुवर्णपदके मिळवून कौतुकास पात्र ठरला आहे। केमिकल इंजिनिअरिंगच्या बीटेकच्या शेवटच्या वर्षात यशने अतुलनीय यश मिळविला असून गुजरात येथील पेट्रोनेट कंपनीच्या LNG प्लांटवर मोठ्या पदावर त्याची निवड झाली आहे। सोलापूरकरांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून रविवारी दुपारी पूर्व भागातील मान्यवरांकडून त्याचा विशेष सत्कारही करण्यात आला। 10 ऑक्टोबरला वाराणसीत दीक्षांत समारंभ झाला। यावेळी 22 वर्षीय यशचे सर्वांचे लक्ष वेधून घेतला। 2018 साली त्याने आयआयटी प्रवेशासाठी परीक्षा दिली, यात तो देशातून 3000 रँकने उत्तीर्ण झाला। यावर्षी 12 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। चांगल्या रँकने उत्तीर्ण झाल्यामुळे देशभरातील मोठ्या आयआयटीकडून त्याला ऑफर्स आल्या, परंतु यशने वाराणसी हिंदू युनिव्हर्सिटी निवडली। 4 वर्षाच्या अभ्यासक्रमात त्याने अनेक रिसर्च पेपर सादर केले। दरवर्षी तो टॉपर राहिला। शेवटच्या वर्षात सर्वाधिक गुण मिळवल्यामुळे युनिव्हर्सिटीकडून 5 गोल्ड मेडल तसेच 2 विशेष पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला। वडील बालराज कृष्णहरी इप्पाकायल हे नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले, त्यामुळे सोलापुरात जन्मलेल्या यशचे संपूर्ण शिक्षण पुण्यात झाले। सत्कार समारंभ प्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, अशोक इंदापुरे, विनायक कोंड्याल, डॉक्टर सूर्यकांत कोठे, प्रथमेश खोटे, प्राध्यापक विठ्ठल वंगा, डॉक्टर यशवंत मलपेदी, अजय पोन्नम यांच्यासह पूर्व भागातील मान्यवर उपस्थित होते। यश हा चिकित्सक बुद्धीचा युवक आहे। त्याने कमी वयात अतुलनीय यश मिळवले असून बीटेक करून न थांबता त्याने एमटेक करावा, संशोधन क्षेत्रात जाऊन देशसेवा करावी, याचा सोलापूरलाही फायदा होईल अशी अपेक्षा सत्कार समारंभ प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली।